हॅलो एव्हरी वन. कालपर्यंत आपण मीन, मेडियन, मोड आपण हे सगळे टॉपिक्स आपण आपले बघून झालेले आहेत. आता आपला न्यू टॉपिक सुरू होतोय, मेजर्स ऑफ डिस्पर्शन. मेजर्स ऑफ डिस्पर्शन हा आपला एक फर्स्ट युनिटमधला लास्ट पॉईंट आपल्याला रिमेनिंग आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रेंज, त्याच्यानंतर व्हेरियन्स, त्याच्यानंतर कर्टोसिस, ह्या हे सर्व पॉईंट्स आपल्याला बघायचे. ओके, तरी आपल्याला काय सांगितलेलं आहे तर फर्स्ट बघा, व्हॉट इज मीन बाय मेजर्स ऑफ डिस्पर्शनमध्ये आपल्याला डेफिनेशन काय सांगितलेली आहे फर्स्ट बघा. Measures of dispersion are descriptive statistics that describes how similar set of scores are to each other. ओके, म्हणजेच काय असणार आहे, एक लक्षात घ्या, आपल्याला स्टॅटिस्टिकमध्ये आपण काय करतोय, सम अमाऊंट ऑफ रिलेशन किंवा काय म्हणता येईल की आपल्याला जो काही डिस्क्रिप्टिव्ह डेटा आहे, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक म्हणजेच काय, जो आपला ह्यूज डेटा असणार आहे तो आपल्याला काय करायचा आहे, एका स्टॅटिस्टिकच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजेच आपल्याला एखाद्या डायग्राफिकली फॉर्मॅटमध्ये असेल किंवा कोणत्या ना कोणत्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक त्याचा आपल्याला सम रिलेशन्स असतील किंवा काय त्याच्यावरती आपल्याला वर्क करायचं आहे. ओके, त्याचं आपल्याला काय सांगितलेलं आहे की मेजर्स ऑफ डिस्पर्शन म्हणजे काय सांगितलेलं आहे, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक दॅट डिस्क्राईब हाऊ सिमिलर सेट ऑफ स्कोअर्स आर टू इच अदर. ओके, म्हणजेच काय, तुम्हाला जे सेट्स आहेत किंवा त्याचे तुम्हाला स्कोर सांगितले, सेट ऑफ स्कोर्स सांगितलेले, ते आपल्याला कसे सिमिलर आहेत ते आपल्याला काय करायचे, शो करायचे. ओके, पुढे काय सांगितलेलं आहे, द मोर सिमिलर स्कोर्स आर टू इच अदर द लोअर द मेजर्स डिस्पर्शन विल बी. ओके, डिस्पर्शन काय आलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला, लोअर द मेजर्स ऑफ डिस्पर्शन. ओके, ते आपल्याला त्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, लेस सिमिलर द स्कोअर आर इच टू अदर द हायर मेजर्स ऑफ डिस्पर्शन विल बी. ओके, लेस जे सिमिलर नाही आहेत ते पण आपल्याला पॉईंट्स आपल्याला डिस्कस करायचे. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला काय बघायला सांगितलेलं आहे, इन जनरल मोर स्प्रेड आउट डिस्पर्शन इज लार्जर ऑफ मेजर्स ऑफ डिस्पर्शन विल बी. ओके, म्हणजेच काय, आपल्याला मोर स्प्रेड आउट म्हणजेच काय असणार आहे, जो आपला फ्रिक्वेन्सी डेटा वगैरे जो काय सांगितलेला असेल तो आपल्याला कसं स्प्रेड आउट झालेला आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, आपल्याला तुमचा वर्क करायचं आहे. ओके, हे आपल्याला पॉईंट्स आपल्याला ह्या टॉपिक्समध्ये ओव्हरकम करायचे. आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा, एक डायग्राम दिलेली आहे आपल्याला आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, विच ऑफ द डिस्ट्रीब्युशन्स ऑफ स्कोर्स हॅज लार्जर डिस्पर्शन. ओके, आता लार्जर डिस्पर्शन आपल्याला विचारलेलं आहे. आता काय सांगितलेलं आहे खाली बघा, द अप्पर डिस्ट्रीब्युशन हॅज मोर डिस्पर्शन बिकॉज द स्कोअर्स आर मोर स्प्रेड आउट. ओके, म्हणजेच काय सांगितलेले आहेत, अप्पर डिस्ट्रीब्युशन जे काय सांगितलेले आपल्याला काय सांगितलेले आहेत, मोर डिस्पर्शन सांगितलेले आहे त्यांचं. सो दॅट्स वाय काय सांगू शकतो आपण, कारण काय त्याचं, तर आपल्याला जे तुमचं जो स्कोअर्स आहेत ते काय केलेले, तुमचे मोअर स्प्रेड आउट केलेले. ओके, दॅट इज दे आर लेस सिमिलर टू इच अदर. त्याच्यामुळे ते असणं ते काय आहेत, ते आपल्याला लेस सिमिलर आहेत आपण असं सांगू शकतो, कुठले, अप्पर डिस्ट्रीब्युशन जे सांगितलेले आहेत ते. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, सपोज इथे एक आपल्याला डायग्राम दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर देर आर थ्री मेजर्स ऑफ डिस्पर्शन. देर आर थ्री मेजर्स ऑफ डिस्पर्शनमध्ये फर्स्ट वन जी आहे ती आहे रेंज, सेकंड वन आपल्याला दिलेलं आहे सेमी क्वार्टाइल रेंज SIR. ओके, म्हणजेच काय, सेमी क्वार्टाइल रेंज. त्याच्यानंतर थर्ड वन दिलेलं आहे आपल्याला व्हॅरियन्स और स्टँडर्ड व्हॅरियन्स, सॉरी स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके, तर हे आपल्याला जे आपल्याला तीन मेजर्स आहेत आपल्याला आपल्याला डिस्पर्शनमधले, फर्स्ट वन सांगितलेलं आहे आपल्याला रेंज, सेकंड वन आहे सेमी इंटर क्वार्टाइल रेंज, थर्ड वन दिलेलं आहे व्हॅरियन्स ऑर स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके, आता आपल्याला तिन्ही काय आहेत ते आपल्याला फर्स्ट बघून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशनवरती एक क्वेश्चन 5 मार्काचा आपल्याला एक्झामला विचारलेला असतो. एक तर तुम्हाला व्हॅरियन्स कॅल्क्युलेट करायला सांगतील, अदरवाईज स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं असेल, अदरवाईज तुम्हाला दोन्ही टर्म्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं असेल. ओके, आता फर्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे, रेंज. तर रेंज म्हणजे काय बघून घ्या, the range is defined as difference between the largest score in the set of data and the smallest score in the set of data. Okay, jo tumhala ekada specific amount of data dilela ahe ta data madla largest score ani smallest score yancha madla jo difference ahe to difference mhanje kay ahe tumcha range ahe. ओके, तुम्हाला इथे फॉर्म्युला दिला आहे XL - XS, म्हणजेच काय सांगितलेलं आहे, लार्जेस्ट स्कोअर आणि स्मॉलेस्ट स्कोअर.
ओके आता हे बघा, व्हॉट इज द रेंज ऑफ द फॉलोइंग डेटा. रेंज ऑफ, आता एक डेटा तुम्हाला दिलेला आहे, रॉ डेटा दिलेला आहे, त्या रॉ डेटाचं आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, तुम्हाला तुमची रेंज कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. रेंजमध्ये आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा लक्षात घ्या, रेंज म्हणजे डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट स्कोअर आणि स्मॉलेस्ट स्कोअर. ओके आता ह्या डेटामधला लार्जेस्ट स्कोअर किती आहे, तर 9. 9 पेक्षा ग्रेटर नंबर नाही आहे, म्हणजेच आपल्याला लार्जेस्ट स्कोअर किती मिळालेला आहे, 9. आणि स्मॉलेस्ट स्कोअर किती आहे, 1. राईट, म्हणजेच आपल्याला रेंज किती मिळाली, द लार्जेस्ट स्कोअर इज 9 अँड स्मॉलेस्ट स्कोअर इज 1. द रेंज ऑफ एक्सेल मायनस एक्सेस म्हणजेच काय असणार आहे, 9 - 1 इज इक्वल टू 8. म्हणजेच आपल्याला पूर्णपणे ह्या डेटाची रेंज किती मिळाली, 8 मिळते. ओके, त्याच्यानंतर हाऊ टू, सॉरी, वेन टू यूज द रेंज, कधी यूज करायचे सांगितले. द रेंज इज यूज वेन यू हॅव ओरिजिनल डेटा ऑर यू हॅव प्रेझेंटिंग युअर रिझल्ट टू द पीपल विथ लिटल ऑर नो नॉलेज ऑफ स्टॅटिस्टिक. ओके, कुठे यूज करायला सांगितलेलं आहे रेंज. रेंज तुम्हाला यूज करायला सांगितलं आहे ज्या वेळेला तुम्हाला जो डेटा दिलेला आहे तुमचा ओरिजिनल डेटा दिलेला असेल, किंवा जो काही तुमचा तुम्ही जो डिलिव्हर कराल, जो काही कोणत्याही गोष्टीचा किंवा एखादं तुम्ही एखादं इव्हेंट केलेला आहे आणि त्या इव्हेंटचा तुम्ही काय केलेला आहे, जो सिक्वेन्शियली डेटा मिळेल तो तुमचा डेटा, त्याच्यावरती आपल्याला रेंज आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तो आपला डेटा काय असला पाहिजे, ओरिजिनल डेटा असला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि सेकंड वन काय सांगितलं आहे, यू आर प्रेझेंटिंग युअर रिझल्ट टू पीपल विथ लिटल ऑर नो नॉलेज ऑफ स्टॅटिस्टिक. ओके, म्हणजेच आपल्या सपोज एखादं, आता फॉर एक्झाम्पल आता इव्हेंट्स आपण एक्झाम्पल घेतलं, एखादं इव्हेंट किंवा म्हणून आपण तुम्ही जे डाईस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतात, मग इव्हेंट म्हणजे काय, एखादी कोणतीतरी ऍक्टिव्हिटी करायची आणि ऍक्टिव्हिटी केल्यानंतर त्याचा जो काही रिझल्ट आपण तुमच्या पर्सन्सना किंवा ज्या काही कोणत्याही मॉबला दाखवतो, तर तो नॉलेजचा जो काही जो डेटा आहे तो आपल्याला इन टर्म्स ऑफ स्टॅटिस्टिकमध्ये आपल्याला रिप्रेझेंट करावा लागतो इन फ्रंट ऑफ अदर्स. सो दॅट्स वाय त्या ठिकाणी आपण आपली रेंज आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जनतर काय सांगितलं, द रेंज इज रेअरली यूज इन सायंटिफिक वर्क ॲज इट इज फेअरली इन सेन्सिटिव्ह. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आपल्याला, इट इज डिपेंड ऑन ओनली 2 स्कोर्स इन द सेट ऑफ डेटा, एक्सेल अँड एक्सेस. म्हणजेच काय, लार्ज डेटा आणि स्मॉल स्कोर, सॉरी लार्ज स्कोर आणि स्मॉल स्कोर. ओके, 2 व्हेरी डिफरंट सेट ऑफ डेटा कॅन हॅव द सेम रेंज. ओके, सेम रेंजचा पण आपल्याला डेटा मिळू शकतो. म्हणजेच हे बघा, इथे एक डेटा दिलेला आहे 1, 1, 1 आणि 9 दिलेलं आहे, वर्सेस काय दिलेलं आहे 1, 3, 5, 7 आणि 9. ह्या दोन्हींचा पण डेटा काय असू शकतो, एक सेम असू शकतो, राईट ना. ह्याचा सपोज हा फर्स्ट डेटा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 1, 1, 1 आणि 9. आता स्मॉलेस्ट, सॉरी, लार्जेस्ट स्कोअर तुमचा किती आहे, 9, आणि स्मॉलेस्ट स्कोअर किती आहे, 1. म्हणजे ह्यांची रेंज किती मिळते आपल्याला, अगेन 8 मिळते. सिमिलरली इन दिस एक्झाम्पल 1, 3, 5, 7 अँड 9, याच्यामध्ये लार्जेस्ट स्कोअर किती आहे तुमचा, 9, आणि स्मॉलेस्ट स्कोअर किती आहे, 1. सेम तुमचा रेंज इथे सुद्धा तुम्हाला 8 मिळते. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, 2 व्हेरी डिफरंट सेट ऑफ डेटा कॅन हॅव द सेम रेंज. दोन वेगवेगळ्या डेटांची सुद्धा तुमची रेंज ही सेम येऊ शकते. ओके, त्याच्यानंतर द सेमी क्वार्टाइल इंटरक्वार्टाइल रेंज. आता सेमी इंटरक्वार्टाइल रेंज आपल्याला काय सांगितले बघा, द सेमी इंटरक्वार्टाइल रेंज ऑर SIR इज डिफाइंड ॲज डिफरन्स ऑफ फर्स्ट अँड द थर्ड क्वार्टाइल्स डिवायडेड बाय 2. ओके, म्हणजेच काय सांगितलेलं आहे, सेमी इंटरक्वार्टाइल रेंज. आता लक्षात घ्या, आपण क्वार्टाइल काढायला बघितलं की क्वार्टाइल म्हणजे आपण काय करतो की पूर्णपणे एखादा भाग असेल, एखादी वस्तू असेल, त्याचा आपण चार भागामध्ये ज्या वेळेला त्याचं डिव्हिजन करतो, सेम 4 इक्वल डिव्हिजन्समध्ये त्याचं आपण डिवाइड करतो, त्याच्या एका पार्टला आपण काय म्हणतो की क्वार्टाइल पार्ट आहे, राईट ना. सपोज एखादी चपाती आहे, चपातीचं आपण जर चार चपातीचे चार भाग केले इक्वल रेंजमध्ये किंवा इक्वल चार पार्ट्स केले, त्यातला एक पार्ट काय असणार आहे, तर तो आपला एक क्वार्टाइल पार्ट असणार आहे, म्हणजे 1/4 पार्ट द्याला आपण बोलतो, राईट. म्हणजे सेमी इंटरक्वार्टाइल रेंज आपल्याला काय सांगितले, इट इज डिफाइंड ॲज द डिफरन्स ऑफ फर्स्ट अँड थर्ड क्वार्टाइल. फर्स्ट आणि थर्ड जी तुमची क्वार्टाइल्स आहेत त्यांचा डिफरन्स डिवायडेड बाय काय, 2. तर तो जो काय जी काय व्हॅल्यू येईल ती तुमची काय असणार आहे, SIR. ओके, सेमी इंटरक्वार्टाइल रेंज. ओके, त्याच्यामध्ये पुढे काय सांगितलं, द फर्स्ट क्वार्टाइल इज 25th percentile अँड थर्ड क्वार्टाइल इज 75th percentile,
एस आई आर इज काय मिळणार आपल्याला, क्यू थ्री मायनस क्यू वन अपॉन टू, म्हणजेच काय असणार आहे, म्हणजेच आपला व्हॅल्यू किती मिळणार आहे, 75 जो काय आहे 75 मायनस 25 डिवायडेड बाय 2, म्हणजेच आपला एस आय आर जो कसा काढतो आपण, लक्षात घ्या, फर्स्ट क्वार्टाइल मायनस थर्ड क्वार्टाइल. ओके सॉरी, तर ह्या टर्मने आपण सेमी इंटर क्वार्टाइल रेंज आपण काढतो. ओके, त्याच्यानंतर एखादं एक्झाम्पल दिलेलं आहे, व्हॉट इज द एस आय आर ऑफ द डेटा फॉर द डेटा टू द राईट. ओके, आता आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, एक मिनिट पूर्ण ओपन करू दे मला आधी. ओके ओके, आपल्याला हा एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ डेटा मिळालेला आहे, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 20, 30 and 60, हा जो आपल्याला डेटा मिळालेला आहे, ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट तुमचा क्यू वन आणि क्यू थ्री आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचा. आता फर्स्ट आपल्याला जो 25 काय सांगितलेलं आहे, 25% ऑफ स्कोअर्स आर बिलो 5, म्हणजे काय असणार आहे, सपोज तुम्ही पूर्णपणे डिव्हिजन करायचा विचार केलात, तर तुमचा पूर्णपणे पार्ट किती आहे, 2 and 4, 6, 8 and 10, 10 पार्ट्स आहेत तुमचे, राईट, 10 नंबर्स आहेत तुमच्या डेटामध्ये, म्हणजेच काय असणार आहे, इन बिटवीन 5 जो नंबर असेल तो तुमचा काय असणार आहे, किंवा जो आपण 5th and 6th इन बिटवीनची जी लाईन असेल तिथून काय करू शकतो आपण पूर्णपणे, म्हणजे सपोज ही आपण 10 to 12 जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की एक वन फर्स्ट हाफ झाला सेकंड हाफ आणि त्याच्यानंतर 25% म्हणजे त्याचा 25% जो आपल्याला काढायचा आहे तो तुमचा किती येणार आहे, तुमचा जो हा इथला इन बिटवीन जो दिलेला आहे 5, हा तुमचा काय आला आहे की फर्स्ट क्वार्टाइल मिळाली आपल्याला. ओके, फर्स्ट क्वार्टाइल मिळाल्यानंतर तो आपल्याला किती मिळतोय, फर्स्ट क्वार्टाइल 5 इज अ फर्स्ट क्वार्टाइल आणि थर्ड क्वार्टाइल आपल्याला किती मिळतोय, 25 इज अ थर्ड क्वार्टाइल, राईट ना, ह्या दोघांचं इन बिटवीन किती असणार आहे, 25, कारण की आपल्याला क्वार्टाइल ह्या पॉइंटला मिळतोय. ओके, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, 20 + 30/2 म्हणजेच किती असणार आहे, 25, तर तो आपल्याला किती मिळाला आहे, क्यू थ्री हा आपला 25 हा आपला थर्ड क्वार्टाइल मिळालेला आहे. मग आपण एस आय आर कसं कॅल्क्युलेट करतो की Q3 - Q1/2 म्हणजेच काय होणार आहे, 25 - 5/2 = 10, हा संपूर्ण पार्ट आहे तो तुमचा सेमी इंटर क्वार्टाइल रेंज. कशी काढायची कळते का? ओके, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला एक एक दोन दोन मार्काला मोस्टली विचारल्या जातात. ओके, की हा रेंज कशी कॅल्क्युलेट करायची, रेंजची डेफिनेशन विचारलेली जाऊ शकते. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट इज मीन बाय एस आय आर, एस आय आरचा फुल फॉर्म कधीतरी एखाद्या वेळेस 1 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. अदरवाईज तुम्हाला एखाद्या एस आय आर वरचं एखादं स्मॉलेस्ट एक्झाम्पल तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं असेल, म्हणजेच काय दिलं असेल, एखादी फर्स्ट क्वार्टाइल दिलेली असेल, थर्ड क्वार्टाइल दिलेली असेल आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायला सांगितलेलं असेल, एस आय आर तुमचं कॅल्क्युलेट करा. ओके, तर एस आय आरचा फॉर्म्युला हा तुम्ही सर्वांनी नोट करा. आणि सगळ्यांना अजून एक पार्ट सांगायचा आहे, आपला हा सब्जेक्ट पूर्णपणे मॅथमॅटिकल बेस्ड आहे, त्याच्यामुळे आपले जे जे लेक्चर्स होत आहेत त्याच्यावरती आत्तापासून नोट्स बनवायला सुरुवात करा. ओके, आणि त्या नोट्स बनवून त्याच्यावरती स्टडी करा, कारण की कसं विदाऊट स्टडी तुम्हाला मॅथ्सला प्रॉब्लेम येऊ शकतो. जरी कितीही सोपं असलं तरी पण मला तुम्ही पर्सनली चॅटबॉक्समध्ये किंवा अदरवाईज व्हॉट्सअपला इनबॉक्सला मला मेसेज टाकत जा, तुमच्या सर्वांकडे माझा नंबर असेल. ओके, तर तो हा नंबरवरती मला प्लीज मला मेसेजेस करत जा की हा पार्ट कळालेला नाही आहे मॅडम, हा पार्ट रिपीट करा, किंवा काय जो काय पार्ट असेल तो, ज्या काय शंका असतील त्या आत्ताच्या आत्ता तुम्ही क्लिअर करत जा, आत्ता भरपूर वेळ आहे आपल्याला स्टडी करायला. ओके, पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, हाऊ टू यूज एस आय आर. ओके, द एस आय आर इज ऑफन यूज विथ स्क्यू डेटा as it is insensitive to the extreme scores. Again, आपल्याला जो आपल्याला फर्स्ट रेंजसाठी सांगितलं होतं त्याच टाईपमध्ये आपल्याला इनसेन्सिटिव्ह डेटा आहे, तुम्ही तुमचा ओरिजिनल डेटा यूज केला पाहिजेत, किंवा तो जो तुम्ही इव्हेंट तुम्ही परफॉर्म कराल त्याचा जो काही स्कोअर असेल तो डेटा तुम्ही यूज करू शकता, म्हणजे कुठेही यूज करू शकता. इन एस आय आर हा तुम्ही एनी स्क्यू डेटासाठी, स्क्यू डेटासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही यूज करू शकता. ओके, त्याच्यानंतर आता पुढचा पार्ट आहे व्हॅरियन्स. ह्या व्हॅरियन्सवरती 5 मार्काला क्वेश्चन मोस्टली एक्झाममध्ये असतो, हे व्हॅरियन्स कॅल्क्युलेट करायला विचारला जातो. आणि म्हणजे हे सगळे आपले म्हणजे व्हॅरियन्स हा आपल्याला एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. व्हॅरियन्समध्ये काय सांगितलेलं आहे, व्हॅरियन्स इज डिफाईन्ड ॲज ॲव्हरेज ऑफ द स्क्वेअर डेव्हिएशन्स. ओके
ओके व्हेरियन्स म्हणजेच काय सांगितलेलं आहे, व्ही म्हणजे व्हेरियन्स म्हणजेच काय सांगितलेलं आहे, ऍव्हरेज ऑफ द स्क्वेअर डेव्हिएशन. जो तुमचा डेव्हिएशन आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन कसं कॅल्क्युलेट करायचं त्याचा फॉर्म्युला पुढे दिलेला आहे आपल्याला, तो बघूया. पण व्हेरियन्स म्हणजे काय सांगितलेलं आहे, ऍव्हरेज ऑफ युअर स्क्वेअर डेव्हिएशन, म्हणजे जो डेव्हिएशन जो काय तुमचा टर्म आलेला असेल, डेव्हिएशनचा स्क्वेअर म्हणजे तुमचा काय असणार आहे, तुमचा व्हेरियन्स असणार आहे. व्हेरियन्सचा फॉर्म्युला दिलेला आहे, सिग्मा स्क्वेअर व्हेरियन्स इज इक्वल टू, सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स मायनस म्यू स्क्वेअर अपॉन एन. ओके, तर हा जो पार्ट आहे तो आपल्याला व्हेरियन्स सांगितलेला आहे आपल्याला. ओके, फॉर्म्युला सगळ्यांनी नोट करून लिहून घ्या वाटल्यास. व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे, व्हेरियन्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर. ओके, व्हेरियन्स म्हणजे सिग्मा स्क्वेअर. सिग्मा म्हणजे काय आहे, तर तुमचं स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके, आपल्या फॉर डेफिनेशन मध्ये काय सांगतोय आपण, व्हेरियन्स इज डिफाइंड ऍज ऍव्हरेज ऑफ द स्क्वेअर डेव्हिएशन. स्क्वेअर डेव्हिएशन, स्क्वेअर कशाचं आहे, तर डेव्हिएशनचं आहे, म्हणजे सिग्मा म्हणजेच काय असणार आहे, तुमचा डेव्हिएशन असणार आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणजेच काय, व्हेरियन्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर, म्हणजेच काय, डेव्हिएशनचा स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू काय फॉर्म्युला दिला आहे, समेशन ऑफ एक्स मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एन. ओके, तर हा आपल्याला फॉर्म्युला व्हेरियन्स दिलेला आहे. व्हॉट डज द व्हेरियन्स फॉर्म्युला मीन. फर्स्ट, इट इज सेड टू सबस्ट्रॅक्ट द मीन फ्रॉम ईच ऑफ द स्कोअर्स. दिस डिफरन्स इज कॉल्ड ॲज डेव्हिएट ऑर डेव्हिएशन ऑफ स्कोअर. ओके, द डेव्हिएट टेल्स अस हाऊ फार अ गिवन स्कोअर इज फ्रॉम अ टिपिकल ऑर ॲव्हरेज स्कोअर. ओके, दस द डेव्हिएशन इज मेजर ऑफ डिस्पर्शन फॉर गिवन स्कोर. आता आपल्याला फॉर्म्युला म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा, दिस इज काय सांगितलेलं आहे, सबस्ट्रॅक्ट द मीन फ्रॉम ईच स्कोर. प्रत्येक ईच अँड एव्हरी स्कोर मधून तुम्हाला तुमचा मीन आहे तो तुम्हाला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. ओके, एक मिनिट, सॉरी. फॉर्म्युला बघा, एक्स मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर, समेशन ऑफ काय, एक्स मायनस म्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय नंबर ऑफ युअर काय ज्या क्वांटिटीज असतील त्या. ओके, फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय सांगितलेलं आहे, मीनी सबस्ट्रॅक्ट द मीन फ्रॉम ईच स्कोअर, दिस डिफरन्स इज कॉल्ड ॲज डेव्हिएशन. त्या डिफरन्सला आपण काय म्हणतो, की डेव्हिएशन म्हणतो. द डेव्हिएट टेल्स how far a given score is from the typical or average score. Okay, and third one काय सांगितलं आहे, does the deviate the measures of dispersion for the given score. Okay, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे बघा, why can't we simply take a average of the deviates, that is why isn't variance is defined as sigma square is not equal to summation of एक्स मायनस म्यू अपॉन एन. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, दिस इज नॉट द फॉर्म्युला फॉर व्हेरियन्स. म्हणजेच काय, फॉर्म्युला काय आहे, इथे स्क्वेअर आहे, लक्षात घ्या, एक्स मायनस म्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय एन. ओके, तरच तुम्ही काय म्हणू शकता, व्हेरियन्स स्क्वेअर. ओके, किंवा सॉरी व्हेरियन्स. ओके, तर पुढे काय सांगितलं आहे, व्हॉट डज द व्हेरियन्स फॉर्म्युला मीन. One of the definition of mean was the always made the sum of scores minus the mean to zero. Okay, thus the average of deviate must be zero since the sum of the deviates must be zero. पुढे काय सांगितलं आहे, to avoid this problem statistician squares the deviate score prior to the averaging them. Okay, squaring the deviate score makes all the squared scores positive. Okay, variance is mean of square deviation score. The larger the variance is, the more score deviate on average away from the mean. The smaller the variance is, less the score deviate on average from the mean.
ओके आता आपल्याला एक बेसिकली स्टँडर्ड डेविएशन म्हणजे काहीतरी कळाले, सॉरी व्हेरियन्स मीन्स काय कळाले. ओके व्हेरियन्स म्हणजेच काय असणार आहे, स्क्वेअर ऑफ युअर स्टँडर्ड डेविएशन. फॉर्म्युला काय असणार आहे त्याचा, समेशन ऑफ एक्स मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एन. ब्रॅकेट्स का स्क्वेअर करायला विसरायचं नाही, म्हणजेच काय सांगितलेलं आहे, ब्रॅकेट कशाला दिलेलं आहे, एक्स मायनस म्यूला ब्रॅकेट दिलेलं आहे. म्हणजेच काय असणार आहे, ते जो त्यांचा जो डिफरन्स येणार आहे मी आणि तुमचा जो काय तुमचा गिव्हन डेटा असेल त्याचा, त्या जो डाऊन व्हॅल्यू येणार आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे. आणि स्क्वेअर केल्यानंतर त्यांचं काय करायचं आहे, तुम्हाला समेशन म्हणजेच काय करायचे, ॲडिशन करायचे. आणि जी काय तुमची कॉन्स्टंट येईल, जी काय तुमची ॲडिशन येईल, त्याला डिवायडेड बाय काय, एन. म्हणजे तुमचे नंबर ऑफ किती कंपोनंट्स आहेत किंवा नंबर ऑफ युअर युनिट्स जे काय आहेत त्यांनी काय करायचंय, तुम्हाला डिवाइड करायचंय. ओके तर हा सगळा पार्ट झाला आपला व्हॅरियन्सचा. पुढचा पार्ट आहे आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय सांगितलेलं आहे ते बघून घ्या. वेन द डेव्हिएट स्कोर्स आर स्कोअर्ड इन व्हॅरियन्स द युनिट इज मेजर्ड इज स्क्वेअर्ड ॲज वेल. एक्झाम्पल, इफ पीपल्स वेट आर मेजर्ड इन पाऊंड्स, देन द व्हेरियन्स ऑफ वेट वुड बी एक्सप्रेस्ड इन पाऊंड स्क्वेअर ऑर स्क्वेअर पाऊंड. ओके त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, सिन्स स्क्वेअर युनिट ऑफ मेजर्स आर ऑफन ऑकवर्ड टू डील विथ, द स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स इज ऑफन यूज ॲज इन्स्टेड. ओके द स्टँडर्ड डेव्हिएशन इज द स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. ओके म्हणजेच काय असणार आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच काय असणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. लक्षात घ्या, व्हेरियन्स म्हणजेच काय आहे, स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच काय असणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ युअर व्हेरियन्स. म्हणजेच काय, लक्षात घ्या, इज इक्वल टूच्या साईनच्या पलीकडे व्हॅल्यू गेली. एक बेसिकली तुम्ही आयडिया बघितलेली असेल आतापर्यंत, इज इक्वल टू साईनच्या म्हणजे पुढच्या बाजूला जर व्हॅल्यू जाणार असेल, जर पॉझिटिव्ह असेल तर ती काय होते, निगेटिव्ह होऊन जाते. निगेटिव्ह असेल तर ती पॉझिटिव्ह होऊन जाते. जर मल्टिप्लायला एखादा नंबर असेल तर इज इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यानंतर काय होतं, तो डिवाइडला जातो. म्हणजेच काय होते, त्याची अपोजिट ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करावं लागतं. जर तुमचा डिव्हिजन असेल तुमच्या इज इक्वल टू साईनच्या अलीकडे, तर तुमच्या इज इक्वल टू साईनच्या पुढे गेल्यानंतर काय होणार आहे, त्याचं डिव्हिजन मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये होऊन जाणार आहे. सेम ॲज दॅट ऑफ तुमचं, जर तुमचा स्क्वेअर रूट असेल तर तुमचा इज इक्वल टू त्यांच्या पलीकडे गेल्यानंतर तुमचं काय होणार आहे, स्क्वेअर होणार आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे तुम्हाला काय आहे, ते अपोजिट आपले वर्किंग आहेत किंवा अपोजिट आपल्याला ऑपरेशन्स आहेत. सो दॅट्स वाय लक्षात घ्या, स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ युअर व्हेरियन्स. आणि वॉट इज मीन बाय व्हेरियन्स, व्हेरियन्स इज इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर. ओके हे बघा, इथे आपल्याला पुढे पण दिलेले आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ युअर व्हेरियन्स. आणि व्हेरियन्स म्हणजेच काय असणार आहे, स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर. ओके दोन्ही टर्म्स लक्षात घ्या. ओके हा पॉईंट तुम्ही एकतर व्यवस्थित मेन्शन करून घ्या, अदरवाईज लिहून तरी घ्या, अदरवाईज स्क्रीनशॉट काढून लक्षात ठेवून द्या. ओके काय सांगितलेलं आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ युअर व्हेरियन्स. आणि व्हेरियन्स म्हणजेच काय आहे, स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर. ओके नंतर काय आहे, कम्प्युटेशनल फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला. ओके वेन कॅल्क्युलेटिंग अ व्हेरियन्स इट इज ऑफन इझियर टू यूज कम्प्युटेशनल फॉर्म्युला विच इज अल्जेब्रिकली इक्विव्हॅलंट टू द डेफिनेशनल फॉर्म्युला. ओके काय फॉर्म्युला दिलेलं आहे, सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट समेशन ऑफ एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय एन अपॉन एन. ह्या संपूर्ण फॉर्म्युलाचं मिनिंग काय होऊन जाणार आहे, तर समेशन ऑफ एक्स मायनस म्यू चा ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय एन. ओके जो व्हॅरियन्सचा फॉर्म्युला, सिग्मा स्क्वेअर इज पॉप्युलेशन व्हॅरियन्स, x is a score, mu is a population mean, n is a number of your scores. ओके म्हणजेच काय असणार आहे, जो तुमचा गिव्हन डेटा असेल तो तुमचा काय असणार आहे, तुमचा एक्स. एक्स म्हणजेच काय असणार आहे, स्कोअर. ओके सिग्मा स्क्वेअर म्हणजेच काय सांगितलेलं आहे, पॉप्युलेशन ऑफ युअर व्हॅरियन्स, पॉप्युलेशन व्हॅरियन्स. ओके सिग्मा स्क्वेअर. त्याच्यानंतर म्यू म्हणजेच काय असणार आहे, म्यू म्हणजे ऑलवेज लक्षात घ्या, म्यू जिथे जिथे येतो तिथं मीन असतो मोस्टली. ओके पॉप्युलेशन मीन. आणि एन म्हणजेच काय असणार आहे, युअर नंबर ऑफ युअर स्कोर, किती नंबर्स आहेत त्याच्यामध्ये ते कॅल्क्युलेट करायचे, तर तो तुमचा काय असणार आहे, एन असणार आहे. आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे,
आता एक एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, एक्स दिलेलं आहे, एक्सच्या व्हॅल्यू काय दिलेल्या आहेत, 9, 8, 6, 5, 8 आणि 6. आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर आपल्याला व्हॅरियन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. तर व्हॅरियन्स कॅल्क्युलेट करताना आपण फर्स्ट काय करायचं आहे लक्षात घ्या, पहिल्यांदा टेबल लक्षात घ्या. तुम्ही एक्स ड्रॉ तुम्हाला जो गिवन दिलेला आहे त्याचं काय करावं लागतं, पहिल्यांदा समेशन. समेशन म्हणजेच काय, ईच अँड एव्हरी टर्मची तुम्हाला काय करायची, ॲडिशन करायची. म्हणजेच काय कराल, 9 + 8 + 6 + 5 + 8 + 6 = किती आन्सर मिळाले आपल्याला, 42 आन्सर मिळालेले. पुढे काय मिळालेलं आहे आपल्याला, पुढे कॅल्क्युलेट करायचं आहे एक्सचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर. ओके, 9 किती स्क्वेअर आहे, 81. 8 स्क्वेअर किती आहे, 64. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येकाचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्यांचं ॲडिशन म्हणजेच काय असणार आहे, समेशन ऑफ युअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला किती मिळतं, 306. पुढची टर्म काय आहे, एक्स मायनस म्यू. ओके, आता म्यू आणि एक्स आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपली मीन किती आलेलं आहे, तर मीन आपल्याला आलेलं आहे 7. तर सपोज आपण कन्सिडर करून घेऊया, एक्स मायनस 7 इज इक्वल टू किती आहे, 2. 8 - 1 = 1. 6 - 7 = -1. या टाईपमध्ये आपल्याला मीन आपल्याला कॅल्क्युलेट कर, सॉरी एक्स मायनस म्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि अगेन त्यांची ॲडिशन म्हणजेच काय असणार आहे, समेशन. समेशन किती मिळालं ह्या ठिकाणी, 0 मिळालेलं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर पुढे एक्स मायनस म्यूचा ब्रॅकेट स्क्वेअर करायला सांगितलेलं आहे. 2 स्क्वेअर किती आहे, 4. 1 स्क्वेअर आहे 1, -1 - 1. ह्या टाईपमध्ये आपण ॲड सगळे स्क्वेअर करून घेतले आणि त्यांची काय झालेली आहे, समेशन म्हणजेच काय, त्यांची ॲडिशन. पुढे आपल्याला फॉर्म्युला काय दिलेला आहे, सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू, जो मगाशी पण फॉर्म्युला बघितला होता तो फॉर्म्युला आहे तसा लिहून घ्या, एक्स स्क्वेअर मायनस समेशन ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एन डिवायडेड बाय एन. समेशन ऑफ एक्स स्क्वेअर किती मिळालं आहे तुम्हाला क्वेश्चनमध्ये बघा, एकच मिनिट बॅक पेज घेते. समेशन ऑफ एक्स स्क्वेअर किती मिळालं आहे, 306, राईट. सो दॅट्स वाय तुमचा व्हॅल्यू किती मिळाली, 306 मायनस समेशन ऑफ एक्स आपल्याला 42 मिळालेले आहे, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय नंबर ऑफ क्वांटिटीज किती आहेत, 6 आहेत. सो दॅट्स वाय 6 घेतलेलं आहे इथे, आणि एन आपला अगेन 6 आहे, सो दॅट्स वाय इथे 6 आला. जस्ट सिम्पल आपले जे काही कॅल्क्युलेशन्स असतील ते कॅल्क्युलेशन्स करून घ्या. ओके, आपल्याला हे आन्सर मिळालं, म्हणजेच आपल्याला व्हॅरियन्स किती मिळाला, आपल्याला व्हॅरियन्स आपल्याला 2 व्हॅरियन्स मिळतोय. ओके ओके, तर ह्या टाईपमध्ये आपल्याला व्हॅरियन्सचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करावे लागतात. ओके, तर आपल्याला हे जे स्क्यू दिलं, स्क्यूचा पार्ट आपण उद्या बघूया, स्क्यू उद्या घेते मी किंवा नेक्स्ट लेक्चरला, परवा लेक्चर असेल मध्ये त्या दिवशी घेऊया. ओके, तर आतापर्यंतचे सगळे पॉईंट्स कळालेले आहेत का मला, जरा प्लीज स्पीकर ऑन करा आणि सांगा. अंकिता पॉइंट्स कळालेले आहेत का, होय. ओके, पौर्णिमा, पौर्णिमा स्पीकर ऑन कर, म्यूट काढ. रिदा, येस मॅम. पॉइंट्स कळालेले आहेत, व्हॉट इज मीन बाय व्हेरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन वगैरे सर्व काही, हो मॅडम. ओके चालेल, काही क्वेरी नाही ना, नाही ना. ओके, विक्रांत, विक्रांत लेफ्ट झालाय. ओके ठीक आहे. ओके, मी आता हे लेक्चर एंड करते, टायमिंग पण संपत आलेलं आहे. ओके चालेल, काही क्वेरी असतील तर मला प्लीज व्हॉट्सअपला सेंड करा. हा